एंड वेलकम बैक टू माय चैनल। स्वागत है तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चैनल मध्ये। तर आज है शनिवार आणि आज मी सकाळपासून काहीच ब्लॉग बनवलेला नाही, डायरेक्ट आता संध्याकाळी ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे। तर आता मी चाललेले आहे जेवण बनवायला। तर तुम्हाला दाखवते आज मी काय बनवणार आहे आणि आजच्या ब्लॉगलाही सुरुवात करते। चला, तर आज मी बनवणार आहे इथे सोयाबीनची भाजी। त्यासाठी सोयाबीन मी कोमट पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवलं होतं। आता हे सोयाबीन आपण साईडला काढून घेऊया पाण्यातून। कढईत तेल गरम के लिए मी टाकले आहे जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीरीची फोडणी केलेली आहे। तसेच मी इथे कांदा, टोमॅटो आणि लसूण एकत्रच बारीक करून घेतलेला आहे। हे आता याच्यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित परतून झालेले आहे बघा। आता त्या आपण याच्यात टाकणार आहोत मीठ, परत याला व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि आता आपण टाकणार आहोत मसाले। मसाल्यामध्ये घरातला जो आपला ठेवणीतला मसाला असतो तो मसाला टाकणार आहे। हळद पावडर आहे, धने पावडर आहे आणि याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ज्या पाण्यात सोयाबीन भिजवलं होतं त्याच पाण्यातले दोन चमचे पाणी याच्यात मी टाकत आहे आणि याच्यात आपल्याला हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। आता हा मसाला व्यवस्थित शिजला, याला तेल सुटलेलं आहे। आता जे सोयाबीन आपण भिजवून ठेवलं ते होतं ते सोयाबीन आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि याला दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे। दोन मिनटानंतर आपण ज्या पाण्यात सोयाबीन भिजवलं होतं तेच कोमट पाणी आपण याच्यामध्ये ओतणार आहोत आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तसंच मी याच्यामध्ये दोन चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। याला व्यवस्थित मिक्स करून हलवून घेऊया आणि आता याला आपण 4 ते 5 मिनटं शिजवून घेऊया। वरतून थोडीशी कोथिंबीर गार्निश केलेली आहे। तर बाजूला आपण सोयाबीनची भाजी शिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत इकडे घेतलेला आहे मी कुकर। त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तेल, जिरे, मोहरीची फोडणी केलेली आहे। तर मग त्याच्यामध्ये आपण आता मसाले भात बनवणार आहोत। तर इथे मी त्याच्यात साहित्य घेतलेलं आहे पा, कांदा, टोमॅटो, बटाटा आहे। तर फोडणीमध्ये टाकणार आहोत कढीपत्ता, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांदा थोडासा हाताने बारीक करून टाकणार आहोत आणि कांदा थोडासा सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला का त्याच्यामध्ये आपण वाटाणे, गाजर, बटाटा टाकून मिक्स करणार आहोत। त्याच्यामध्ये लगेच आपण टोमॅटोही टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी आता टाकत आहे मीठ, हळद पावडर, धने पावडर। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी अर्धा वाटी तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत ते टाकून याला मिक्स करूया आणि अर्धी वाटी तांदूळ घेतले होते त्यासाठी मी इथे एक वाटी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करूया। थोडेसे पुदिन्याचे पानं, कोथिंबीर आणि याला शिजवायला ठेवून देऊया। तर साईडला मी लगेच चपात्या बनवायलाही सुरुवात केलेली आहे। तर इथे माझ्या जवळपास चपात्या मी बनवायला सुरुवात केलेली आहे। तर चपात्या झालेल्या आहेत, भाजीही झालेली आहे आणि भातही तुम्ही बघू शकता, भातही तयार झालेला आहे। तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर रात्रीची वेळ आहे बघा। आज होता शनिवार, तर उद्या रविवार आहे। ते उद्या मी इडली बनवणार आहे। त्यासाठी मी शनिवारी दुपारीच 5 ते 6 तास येथे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवून ठेवलेली होती। ती आता मिक्सरमध्ये मी व्यवस्थित बारीक वाटून घेणार आहे। दोन वाट्या तांदूळ भिजवले होते, त्याच्यासाठी मी अर्धी वाटी उडदाची डाळ भिजवलेली होती। तर हे दोन्हीही आपण आता व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून, तुम्ही बघू शकता तिथे मी बारीक करून घेतलेलं आहे। व्यवस्थित तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत अगोदर, आता त्याच्यामध्ये ही उडदाची डाळही बारीक करून मी ॲड करणार आहे। गुड मॉर्निंग, आज आहे दुसरा दिवस। तर हे बॅटर पा आपण रात्री बनवून ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे सोडा खाण्याचा। तुमच्याकडे इनो असेल तर तुम्ही इनोही वापरू शकतात। तर मिक्स करून घेतलेलं आहे, परत टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ। आता परत याला मिक्स करून घेणार आहोत आणि आता इडली पात्र घेतलेलं आहे त्याला आपण तेल लावून घेऊया। सर्व तिन्ही इडली पात्राला मी तेल लावून घेतलेलं आहे पहा आणि आता याच्यामध्ये आपण बॅटर भरणार आहोत। तर साईडलाच मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये आणि पाण्याला उकळी आलेली आहे पहा। तर याच्यामध्ये आता आपण इडली पात्रामध्ये सर्व बॅटर भरून घेऊया। आता तुम्ही बघितलं असेल की इडली पात्रामध्ये पाणी उकळत होतं आणि त्याच्यामध्ये मी 2 लिंबांच्या फोडीही टाकलेल्या होत्या। तर तुम्ही विचार करताल की कशासाठी, तर जेव्हा आपलं इडलीचं भांडं थोडंसं खराब झालेलं असतं ना तेव्हा अशा जेव्हा पण आपण त्याच्यामध्ये इडली बनवणार असतो ना तेव्हा 2 लिंबाच्या फोडी अशा टाकून ठेवायच्या, म्हणजे ना ते भांडे एकदम स्वच्छ आणि क्लीन होऊन निघतं बघा। तर इथे मी सर्व इडली पात्रांमध्ये इडलीचं बॅटर भरून घेतलेलं आहे आणि आता याला मी स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवणार आहे। सगळे इडली पात्र आपण अशाच प्रकारे बॅटर भरून स्टीम करून घेऊया। तर एका बाजूला आपली इडली बनते आहे,
तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला सांबर बनवण्याची तयारी करून घेऊया। तर इथं आहे तुरीची डाळ, मी अर्धा तास पाण्यात भिजवून आणि मी आता साईडला काढून ठेवलं आहे। त्यात मी टाकलेलं आहे शेवग्याच्या शेंगा, थोडासा दुधी भोपळ्याच्या पुडी टाकलेल्या आहेत, अर्धा टोमॅटो कापून टाकलेला आहे। त्यात मी टाकणार आहे आता चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर हळद पावडर आणि जे आपण डाळ भिजवलेली होती ते पाणी साईडला काढलं होतं तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकून आता डाळीला तीन शिट्ट्या करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता तिथं मी कुकर लावून दिलेला आहे, एका बाजूला आपली इडली बनते, दुसऱ्या बाजूला डाळही शिजते। तर इथं मी घेतलेला आहे नारळ, तोपर्यंत आपण नारळाची चटणी करून घेऊया। तर नारळाचे मी असे बारीक काप करून घेतले, त्यात मी टाकलेले आहेत दोन तीन हिरव्या मिरच्या, ती दुसरी हिरवी मिरची थोडीशी कलरसाठी आहे, थोडीशी कोथिंबीर टाकूया, मीठ टाकूया चवीपुरतं आणि आता याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। तर दोन टप्प्यामध्ये मी ही नारळाची चटणी वाटून घेतलेली आहे। तर चला आता आपण याची फोडणी तयार करून घेऊया। तर फोडणी तयार करण्यासाठी मी घेतलेलं आहे पळीमध्ये थोडंसं तेल, तेलामध्ये टाकणार आहोत जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कोथिंबीर, ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि थोडीशी ही फोडणी थंड झाल्यानंतर आपल्याला या नारळाच्या चटणीमध्ये ओतायची आहे। तर ही फोडणी आता मी नारळाच्या चटणीमध्ये ओतलेली आहे, याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता नारळाची चटणी आपली तयार झालेली आहे। तर आता मी सांबर बनवण्याची तयारी करणार आहे, त्यासाठी मी इथे कढाईमध्ये घेतलेलं आहे तेल, तेलामध्ये आपण टाकणार आहोत जिरे, मोहरीची फोडणी करणार आहोत, त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे तडतडले की त्याच्यामध्ये आपण एक बारीक कापून घेतलेला कांदा ॲड करणार आहोत। कांद्यालाही आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत, टोमॅटोही थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे, मीठ टाकून घ्यायचं आहे। साईडलाच मी तीन चार लसूण पाकळे आणि हिरवी मिरची इथे खलबत्त्यात ठेचून घेतलेली आहे। तर हे जाडसर ठेचलेलं वाटण आपल्याला आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे, ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। थोडीशी हळद पावडर मिक्स करणार आहे आणि सांबर मसाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो सांबर मसाला तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात। तर सांबर मसाला टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर डाळ वगैरे जे आपण शिजवायला ठेवलं होतं कुकरमध्ये ते सगळं शिजलेलं आहे बघा। तर हे आता हे सर्व डाळ वगैरे शिजलेलं आपण या फोडणीमध्ये ओतायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्या अंदाजाने आपल्याला किती पातळ किंवा घट्ट असं सांबर पाहिजे त्यानुसार आपण याच्यात पाणी ॲड करायचं आहे। वरतून टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीर, नारळाची चटणी, सांबर वगैरे आणि इडली सर्व तयार झालेलं आहे। साईडला मी आता इथे बनवणार आहे भोपळ्याची भाजी, त्यासाठी घेतलेलं आहे एक भांडं, त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी केलेली आहे, कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे, कांदा थोडासा परतला की टोमॅटो ॲड केलेला आहे आणि टोमॅटो हे आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत, हळद पावडर, लाल मिर्च पावडर, धने पावडर ॲड करणार आहोत आणि ह्याला व्यवस्थित मीठ टाकून परतून घेणार आहोत। आणि हे व्यवस्थित परतले की आपण जो भोपळा बाजूला कापून ठेवलेला होतो हा भोपळा आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे। तर भोपळा ॲड करून आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तर आता हे शिजतंय आपलं, तोपर्यंत मी इथं पीठ मळून घेतलेलं आहे आणि मी लगेच चपात्याही बनवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकतात मी लगेच चपातीही लाटून घेतलेली आहे। तर तुम्ही बोलताल की इडली सांबर आहे चपाती आणि भोपळ्याची भाजी का बरं, तर हे इडली आणि सांबर घरी खाऊन जातील पण डब्याला ते घेऊन नाही जाणार, तर डब्याला ते भाजी आणि चपातीच घेऊन जातात। इडली सांबर त्यांना दोन वेळेस खायला नाही आवडत, ते एकदाच खायला पसंत करतात। तर त्यासाठी मी इथं भोपळ्याची भाजी आणि चपाती बनवत आहे। तर बघू शकता तुम्ही माझ्या सगळ्या चपात्या एक एक करून मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि इथे माझ्या सगळ्या चपात्या तयार झालेल्या आहेत। तर इथे आपलं ऑलमोस्ट सगळंच आता तयार झालेलं आहे, सांबर, नारळाची चटणी, भोपळ्याची भाजीही तयार झालेली आहे, चपात्याही तयार झालेल्या आहेत आणि इडलीचं थोडं बॅटर उरलं होतं तर मी दुसराही इडली स्टँडवर ते लावून दिलेलं आहे। तर इथे मी आता आरामात बसून पिणार आहे एक कप चहा, सगळा स्वयंपाक झालेला आहे तर चहा पिल्यानंतर तुम्हाला भेटते। तर इथे मी त्यांना नाश्त्यासाठी इडली सांबर आणि नारळाची चटणी घेऊन चालले आहे त्यांना द्यायला। कशी झाली इडली सांगा, मोठ्याने सांगा ना। तर ते बोलले की इडली चांगली झालेली आहे, ते आणि माऊ इडली सांबर चटणी एन्जॉय करत आहे। सकाळी सकाळी यांचा नाश्ता झालेला आहे, इथे मी त्यांचा डब्बा पॅक करून दिलेला आहे आणि ते कामावर गेलेले आहेत।
सर्व काम सकाळचं झालेलं आहे, नाश्ता वगैरे। आता तुम्ही बघू शकता भांड्याचा किती मोठा ढिगारा पडलेला आहे। इडली बनवली ना तर खूप भांडे पडतात घासायला, बघा। तर हे सगळे भांडे मी घासून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते। तर इथे तुम्ही बघू शकता सर्व भांडे मी घासून घेतलेले आहेत, किचन क्लीन करून घेतलेलं आहे, झाडांनाही आंघोळ घातलेली आहे। तर आता झालेले आहे दुपार, सर्व काम आवरलेलं आहे, ब्लॉग झालेला आहे खूप मोठा। तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते, बाय।